प्रसिद्ध नमस्कार. आज एका अगदी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात मी आपल्यासमोर आहे आणि माझा उल्लेख या ठिकाणी मुंबईहून आलेली असा उल्लेख केलेला आहे. गोष्ट खरी आहे, मी मुंबईहून आले पण मी इथली मूळची चंद्रपूर जिल्ह्याचीच माहेरवाशी आहे. पंचन चंद्रपूरचे जे दोन भाग झाले की चंद्रपूर आणि गडचिरोली, त्यात मूळ चंद्रपूर जिल्हा असतानाचीच मी माहेरवाशी आहे. आणि आज माझी अगदी बालसखी आम्ही दोघीही एक वर्षापासून तेव्हापासनं मैत्रिणी आहोत. आज मी तिच्याचकडे थांबली आहे. त्या रंजुनी माझा सत्कार केला आणि भरून आला. आता या चंद्रपुराबद्दल म्हणायचं तर आशिषला मी खूप आधीपासून ओळखत होते आणि एक महिन्याभरापूर्वी माझी त्याची भेट झाली आणि तो म्हणाला की एक असा कार्यक्रम आम्हाला हवा आहे. म्हणजे ठीक आहे, मी येते. आणि असं बोलता बोलता हा कार्यक्रम ठरला. आणि गझलेवर यायचं तर गझल मला कुठे भेटली? गझल मला कुठे भेटली? गझल मला चंद्रपुरातच भेटली. आश्चर्य वाटलं असेल ना. ते 1979 साल होत आणि 1979 सालातला डिसेंबर महिना. इथल्या कन्याका परमेश्वरी देवस्थ सुरेश भट यांचा गझलीचा कार्यक्रम होता आणि एक विद्यार्थी म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम झाला आणि अचानक दिवे गेले. आता दिवे गेले म्हटल्यावर तो कार्यक्रम थांबणार कारण माईक बंद पडणार, पण खणखणीत आवाज आला की गझलेचा कार्यक्रम सुरूच राहणार. आणि प्रेक्षकांची भारतीय बैठक होती, सगळे आणखी जवळ सरकले. देवी ठेवणाऱ्या समाया, लोकांजवळच्या टॉर्च, याच्यामध्ये तो पुढला अर्धा कार्यक्रम पूर्ण झाला. आणि घाबरत घाबरतच मी भटसाहेबांकडे गेले कारण त्यांच्याशी बोलायचं म्हणजे सुद्धा भीती वाटायची, पायाखालची जमीन हादरायची. आणि त्यांना म्हटलं की त्यांना सगळे दादा म्हणायचे, मला मी काही लिहिलं आहे, मला तुम्हाला दाखवायचं होतं. आणि समाधी वाड्यातल्याच गिरनार हॉटेलला त्यांचा मुक्काम होता. एका माझ्या बीएडच्या मैत्रिणीला घेऊन मी तिथे गेले. माझी छोटीशी चोपडी त्यांना दाखवली. त्यांना जे काही मी मॅडमाकडे लिहिलं होतं ते आवडलं आणि त्यांनी त्यांचा शेरा दिला सहीच्या वेळेला. दुःखांनोदा धीर असा की करुण मुजरा, दुःखांनोदा धीर असा की करुण मुजरा म्हणेल ईश्वर, तुझे दुःख आहे शाश्वत, देवत्वच माझे क्षणभंगुर. आणि खाली सुरेश भटांची सही. एक खूप मोठा आशीर्वाद मला मिळाला. ही पहिली त्यांची भेट. त्यानंतर बी एडला त्यांची कविता मी पाठशिक्षणासाठी घेतली. अंतिम पाठासाठी एक छोटासा निबंध लिहायचा होता, त्यातही मी सारखा आणि एक छोटासा जो निबंध लिहायचा होता त्याच्यासाठी सुद्धा सुरेश भटांच्या रंग माझा वेगळा मधला मला आकळलेला आगळा रंग यावर मी तो निबंध लिहिला. आणि आत्मस्तुती करू नये पण याच जनता कॉलेजमधनं मला खांडरे सुवर्ण पदक मिळालं त्याचं आणि मराठीला मी पहिली आले. त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा असे काही दिवस गेले आणि 1986 साली पुन्हा एकदा सुरेश भटांची भेट झाली. ती गडचिरोली येते. गडचिरोलीला विदर्भ साहित्य संमेलन होतं 39वं आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली मला कविता म्हणण्याची संधी मिळाली.
हा एक योगायोग होता. त्याही वेळा त्यांनी बऱ्यापैकी तारीफ केली माझ्या कवितेची. आणि नंतर पुन्हा जेव्हा मी 94 साली नागपूरला गेले त्यावेळेला ठरवलं की आपण आता यांना भेटायचं, आपल्याला जे काय करायचं ते साधायचं. कारण गझल भिनत गेली होती. त्यावेळेचं प्रसिद्ध चित्रपट घरकुलमध्ये आलेली यांची गझल किंवा त्यांचे होणारे कार्यक्रम, आत्ताच्यासारखं मीडिया त्यावेळेला नव्हतं, त्यामुळे आम्ही काही गुगलवर सर्च करून आम्ही बघू शकत नव्हतो. त्यांना भेटणं हा एकच मार्ग होता. आणि सामोरशी ते नागपूर हे अंतर खूप होतं, त्यामुळे त्यांचा सहवास किंवा त्यांचं मार्गदर्शन कसं मिळणार हा एक मोठा प्रश्न होता. दरम्यानच्या काळामध्ये माझा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि तो काव्यसंग्रह घेऊन मी भट साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या सप्ताप्रमाणे तो काव्यसंग्रह घेतला. मी आणि माझी एक मैत्रीण बाजूला ठेवून गेले काव्यसंग्रह. आणि त्यांनी विचारलं, प्रश्न काय होता की तुमच्याकडे शब्दकोश आहे का? मी छाती ठोकपणे सांगितलं हा माझ्याकडे आहे. माझी मैत्रीण म्हणाली माझ्याकडे मराठी शब्दकोश नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, तुमच्या काव्यसंग्रहातली एक तुम्हाला पाठ असलेली कविता म्हणा. अर्थ स्पष्ट होता, मला त्यांनी ओळखलेलं नव्हतं आणि त्यांनी ओळखावं असं माझ्यात काही विशेष नव्हतंच. माझ्या मैत्रिणींनी सपशेल शरणागती घेतली. ती म्हणाली की नाही, मला एकही कविता माझी पाठ नाही, मी पाहून म्हणते. त्यांनी तो काव्यसंग्रह तिच्या हातात परत केला आणि आपण जाऊ शकता अशी भलावण केली. माझ्या पायाखालची असली नसली जमीन आणखी हादरायला लागली, भूकंपाचे धक्के बसायला लागले. पण चिकाटी होती आणि जिद्द होती. तू का उभी आहेस, तुला येतं का? म्हटलं हो, मला काही कविता पाठ आहेत आणि माझ्या पूर्वजांची पुण्य आहे की मला पाठांतर बऱ्यापैकी असे. आणि त्यामुळे एक कविता मी म्हटली. कविता अशी होती, एक फक्त तुम्हाला मुखडा सांगते. अशा सांज वेळी खुणावीत तारा तुझी याद घेऊन ये सांज.